मागणी केलेली आहे, काही थोडीफार वाढवलेली पण आहे, तर आम्ही आमच्या पद्धतीने काळजी घेतो आहे. आता लोकशाही आहे, निवडणुका आलेल्या आहे, त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल की आता आपल्या बाबासाहेबांच्या अनुयायांची गरज आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी लावले असते. आता आपण काय त्याच्यावर काय आपण बोलू शकत नाही. ते निवडणूक त्यांनी डायरेक्ट चॅलेंज केलेलं आहे का? जर तुम्ही नांदवामध्ये उमेदवारी केली तर ते येवल्यामध्ये उमेदवारी केली. हो, पण त्यांना तिकीट मिळालं तर ते करतील ना. बरं, जर मला जर तिकीट मिळालं, आम्ही युतीमध्ये आहे ना. तुम्ही बातम्या नीट बघत नाही वाटतं तुम्ही. नाही, पण ते येवल्यातून पण साहेबांना चॅलेंज केलं आहे त्यांनी. ते अहो, ते असं आहे, सूर्य कुठे? तुम्ही सूर्याची तुलना करू शकता का? समीर भाऊ, खांदे असं म्हणाले आहेत की आपण आणि पंकज भुजबळ हे राजकीयदृष्ट्या छोटे आहेत म्हणून छगन भुजबळांनी त्यांच्या डोक्यामध्ये कांदे बटाटे भरलेले असेल तर ते असेच विचार करणार. जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो. आता आम्ही मुंबईलाच चाललेलो आहे. अजितदादा आणि प्रफुल्लभाई पण आता कुपर हॉस्पिटलला त्यांना त्यांच्या परिवारांना भेटून आले आणि काही आरोपी पकडलेले आहे आणि काही आरोपी अजून पकडायचे आहे. परंतु काही दिवसांपूर्वी आमच्या इकडे भायखळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, त्यांचाही निर्गुणपणे खून झाला होता. त्याच्या संदर्भातही आम्ही वारंवार पोलिसांशी चर्चा करतो. काही लोक पकडलेले, परंतु मुख्य सूत्रधार अजून पकडले गेलेले नाही. याच्यामध्ये सुद्धा जे आहेत आता आरोप जे करणार आहेत त्यांना पकडले, पण मुख्य सूत्रधार अजून पकडलेले नाही. तर पोलिसांकडे एवढीच विनंती आहे की मुख्य सूत्रधार जे आहे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत पोलिसांनी जे आहे कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.